नमस्कार, आज आपण नाचणीच्या पापड्या योग्य प्रमाणासह आणि योग्य पद्धतीने कशा बनवायच्या हे पाहणार आहोत। जर या पापड्या आपण योग्य प्रकारे बनवल्या तर आपण येथे पाहू शकतो तळल्यानंतर या दुपटीने मोठ्या होतात। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। यासाठी सर्वप्रथम आपण येथे बाजारातून 1 किलो नाचणी घेतलेली आहे। आता आपण या नाचणीला पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत। साधारण आपण याला 2 ते 3 वेळेस धुवून घ्यायचा आहे। याला आपण पाण्याने धुवून घेतल्यामुळे यामध्ये असलेली माती आणि कचरा निघून जातो। यानंतर आपण हे पाणी टाकून द्यायचं आहे आणि आपण याला 2 ते 3 वेळेस चांगल्या प्रकारे धुवून घेतलेला आहे। यानंतर आपण यामध्ये परत पाणी घालायचं आहे आणि यानंतर आपण हे 24 तासासाठी भिजत ठेवणार आहोत। आपल्याला याला 24 तास भिजत ठेवायचं आहे म्हणून आपण याला संध्याकाळच्या वेळेस हे प्रोसिजर करून घ्यायची आहे। आता 24 तासानंतर आपण यामधलं पाणी काढून घेणार आहोत। यासाठी आपण एक सुती कपडा घेतलेला आहे, त्यामध्ये आपल्याला ही नाचणी काढून घ्यायची आहे। ह्या सुती कापडाखाली आपण चाळणी ठेवलेली आहे त्यामुळे हे पाणी यामधून निघून जाईल। ही नाचणी आपण काल संध्याकाळी भिजत ठेवलेली होती, तिला आपण आज संध्याकाळी पाण्यामधून काढलेलं आहे आणि आपण यामधल्या पाण्याचा निचरा करून घ्यायचा आहे। यासाठी आपण या प्रकारे चाळणीचा उपयोग केला होता। आता आपण याला व्यवस्थित टाईट बांधून घेणार आहोत आणि यानंतर आपण याला एका पातेल्यामध्ये ठेवून झाकून ठेवायचं आहे। तर आपण याला साधारण 10 ते 12 तासासाठी झाकून ठेवणार आहोत। म्हणजे आपण याला आज संध्याकाळी झाकून ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी काढायचं आहे। साधारण आपल्याला या प्रोसिजरपर्यंत यायला 36 तास लागलेले आहेत। तर आता आपण याला उघडून पाहणार आहोत। तर आपण याच्यात बघतो हे थोडं थोडं आपल्याला पांढरं दिसत आहे, तर हे दुसरं तिसरं काही नसून आपल्या नाचणीला मोड आलेले आहेत। यानंतर आपण ही नाचणी फॅनच्या हवेखाली 2 ते 3 तास सुकवण्यासाठी ठेवणार आहोत। ही नाचणी आता चांगल्या प्रकारे सुकलेली आहे। यानंतर आता आपण याला घरीच मिक्सरवरती दळून घेणार आहोत किंवा आपण याला गिरणीमधून सुद्धा दळून आणू शकतो। तर याला आपल्याला या प्रकारे बारीक दळून घ्यायचं आहे। जर आतापर्यंत आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला प्रेस करा। तर आता आपली नाचणी दळून झालेली आहे, यानंतर आपण याला सुती कापडामधून चाळून घेणार आहोत। याला चाळून घेण्यासाठी शक्यतो आपण सुती कापडच वापरावं। कापडामधून चाळून घेतल्यामुळे ते एकदम बारीक पीठ पडतं आणि जर आपण इथे चाळणीचा वापर केला तर यामध्ये हे जाड पीठ पण येण्याची शक्यता असते। तर आपण इथे पाहू शकतो एकदम बारीक असं पीठ पडत आहे। तर आपण ही नाचणी याच प्रकारे चाळून घेणार आहोत। आता आपली नाचणी पूर्णपणे चाळून झालेली आहे। तर आपल्याला या नाचणीसाठी पाण्याचं योग्य प्रमाण घ्यायचं आहे। यासाठी आपण याला एका छोट्या पातेल्यामध्ये काढून घेतलेला आहे। तर आपल्याला पाणीसुद्धा आता याच पातेल्यानं घ्यायचं आहे। तर सुरुवातीला आपण येथे एक पातेलं पाणी घेतलेलं आहे आणि आणखीन आपण अर्ध्या पातेल्याला थोडं कमी पाणी घेणार आहोत आणि हे पाणी आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे आणि गरम झाल्यानंतर आपण यामधलं 1 मग पाणी काढून ठेवणार आहोत। आता यानंतर आपण यामध्ये 1 चमचा कुटून घेतलेला ओवा घेतलेला आहे। यानंतर 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा आपण येथे पापडखार घेतलेला आहे, 2 चमचे तीळ आणि चवीसाठी आपण येथे 1 चमचा मीठ घेतलेला आहे आणि आपल्याला येथे 1/2 चमचा हिंग घ्यायचा आहे। यानंतर आपण यामध्ये 2 चमचा तेल घालायचं आहे। आपण यामध्ये तेल घातल्यामुळे
हे छान व्यवस्थित मऊ तळल्या जातं। आता पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे। पाण्याला चांगली उकळी आलेली आहे। यानंतर आपण यामध्ये नाचणीचं पीठ घालणार आहोत। तर आपण जेवढं पीठ घेतलेलं होतं तेवढं यामध्ये घालायचं आहे। आणि याला आपण लाटण्याने किंवा लाकडाच्या चमच्याने थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि असंच आपल्याला याला 5 मिनिटांसाठी झाकून ठेवून शिजून घ्यायचं आहे। आता हे शिजायला लागलेलं आहे तर आपण याला ह्या लाटण्याच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे। कंटिन्युअसली आपल्याला याला 5 मिनिटांसाठी फेटून घ्यायचं आहे। यानंतर आपण जसा बिर्याणीला दम देतो त्याचप्रकारे याला गॅसवरती तवा ठेवून ठेवायचा आहे। आणि आपण याला साधारण 20 मिनिटांसाठी झाकून ठेवणार आहोत। असं ठेवल्यामुळे आपलं मिश्रण करपणार नाही आणि ते चांगल्या प्रकारे शिजलं जाईल। आता हे मिश्रण चांगल्या प्रकारे शिजलेलं आहे। आपण गॅस बंद करून घेणार आहोत। आणि आपण हे मिश्रण आता एका प्लेटमध्ये घेतलेलं आहे आणि याला आपण ग्लासच्या सहाय्याने चांगलं मळून घ्यायचं आहे, मऊ करून घ्यायचं आहे। यानंतर आता आपण याचे छोटे गोळे बनवून घेणार आहोत। याच गोळ्यापासून आपल्याला याच्या पापड्या बनवायच्या आहेत। आणि या पापड्या बनवण्यासाठी आपण येथे पुरी प्रेस मशीन घेतलेली आहे। जर आपल्याकडे मशीन नसेल तर त्या पापड्या कशा टाकायच्या आपण याचीसुद्धा प्रोसिजर समोर दाखवलेली आहे। तर या मशीनवरती आपण हे जाड पॉलिथीन ठेवायचं आहे आणि या पॉलिथीनला आपण तेल लावून घेणार आहोत। यामुळे आपल्या पापड्या याला चिटकणार नाहीत। आणि यावरती हा गोळा ठेवून आपण पुरी प्रेस मशीन प्रेस करून घ्यायची आहे। यानंतर या पुरी प्रेस मशीनने आपण याला असं प्रेस करून घ्यायचं आहे आणि आपण याला दुसऱ्या साईडने पण प्रेस करून घेणार आहोत। यामुळे ही पापडी सगळीकडे सारख्या प्रमाणामध्ये पसरली जाईल। यानंतर आपल्याला याला उन्हामध्ये वाळू घालायचं आहे। मी इथे याला पॉलिथीनवरतीच वाळू घातलेला आहे। आपण येथे सुती कापडाचाही वापर करू शकतो। याच प्रकारे आपण राहिलेल्या पण पापड्या बनवून घ्यायच्या आहेत। आणि जर आपल्याकडं पुरी प्रेस मशीन नसेल तर आपण याला हाताच्या सहाय्यानेही बनवू शकतो। यासाठी आपण पापड्या वाळू घालण्यासाठी जी पॉलिथीन ठेवलेली आहे त्यावरती हा गोळा ठेवायचा आहे आणि वरून दुसरी पॉलिथीन ठेवून हाताच्या सहाय्याने या प्रकारे ही पापडी मोठी करून घ्यायची आहे। तर अशाही प्रकारे आपली पापडी तयार झालेली आहे। यानंतर आपण याला उन्हामध्ये 1 दिवस वाळून घेणार आहोत। तर वाळल्यानंतर हे आपल्या पापड्या आता तळण्यासाठी तयार झालेले आहेत। साधारण 1-1.5 वर्षभर टिकतात। तर आता आपण याला तेल गरम झालेलं आहे तर तळून घेणार आहोत। तर आपल्याला याला गरम तेलामध्ये तळायचं आहे। तर आपण येथे पाहू शकतो ही पापडीचा आकार आता दुप्पट झालेला आहे आणि या पापड्या तेल पण पकडत नाहीत। आपण याला टिश्यू पेपरवरती काढून घेणार आहोत। याला तळण्यासाठी मोठी कढई असेल तर याचा आकार आणखीनही मोठा होतो। तरी पापडी आपण पाहू शकतो एकदम छान झालेली आहे। तर आपल्याला ही रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। धन्यवाद।